नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण इंग्लिश शब्दाचा अर्थ मराठीमध्ये कशा पद्धतीत आपल्या मोबाईलवरती करून पाहू शकतो जर मित्रांनो तुम्हाला इंग्लिश वाचता येत अस नसेल किंवा तुम्हाला इंग्लिशचा अर्थ समजत नसेल किंवा तुम्हाला मराठी संपूर्ण वाचता येतं पण इंग्लिश तुम्हाला लिहिता येत नसेल तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दिली जाईल तर मित्रांनो जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात आणि तुम्हाला जर कुठे इंग्लिश बोर्ड लावलेला दिसेल आणि तुम्हाला तो वाचायचा आहे तर मित्रांनो तुम्ही तो इंग्लिश बोर्ड आपल्या मराठीमध्ये आपल्या मोबाईलवरती वाचू शकता तर मित्रांनो तुम्हाला सिंपली कॅमेरा ओपन करून त्या बोर्डवरती तुमचा कॅमेरा पकडल्यानंतर तुम्हाला इंग्लिशचे रूपांतर आपला मोबाईल मराठीमध्ये करून दाखवतो तर सुरू करूया मित्रांनो आपल्या व्हिडिओला कशा पद्धतीत आपण इंग्लिशचे रूपांतर मराठीमध्ये करू शकतो तर मित्रांनो तर सर्वप्रथम तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच येणाऱ्या घंटीवर क्लिक करा म्हणजेच आमच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर मित्रांनो चला सुरू करूयात आपण कशा पद्धतीत हे ॲप डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो प्लेस्टोर ये प्लेस्टोरवरती तुम्हाला यायचं आहे तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे यू डिक्शनरी यू डिक्शनरी टाईप केल्यानंतर तुम्हाला ही ॲप अशी दिसेल तर मित्रांनो ही ॲप तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायची आहे तर मित्रांनो ऑलरेडी मी ही ॲप तुमचा व्या जास्त वेळ घे घ्यावा लागू नये म्हणून ही ॲप मी डाउनलोड करून ठेवलेली आहे मी ओपन करतो आहे तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला ॲड येईल ती ॲड स्किप करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेन इंटरफेस या ॲपचा तुम्हाला अशा पद्धतीत दिसेल इं, तर मित्रांनो सिंपली तुम्हाला वरती कुठलीही भाषा सिलेक्ट केलेल्या सिलेक्ट केलेल्या असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे आणि इथे मराठी सिलेक्ट करायचं आहे दोन नंबरच्या टॅबमध्ये म्हणजे इंग्लिशचे रूपांतर मराठीमध्ये तर मित्रांनो सिंपली तुम्हाला कोणता शब्द सर्च करायचा आहे तो इथे टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली ट्रान्सलेशन करून दिलं जाईल त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही कॅमेरा ओपन करू शकता कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कॅमेरा तुमचा कुठलाही बोर्ड असेल इंग्लिशचा त्यावरती तुम्ही कॅमेरा पकडल्यानंतर तुम्हाला इथे देखील ट्रान्सलेशन करून दिलं जाईल त्यानंतर मित्रांनो इथे कन्व्हर्टेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या आवाजामध्ये जे तुम्ही कुठल्याही इंग्लिश कुठलाही इंग्लिश माणूस तुम्हाला समोरून बोलत असेल तर तुम्ही इथे त्या इंग्लिश माणसाचे रेकॉर्डिंग करू शकता इंग्लिशवरती टॅप करून आणि तुम्हाला इथे मराठीमध्ये अर्थ करून दाखवला जाईल त्यानंतर तुम्ही जर मराठीमध्ये बोलत असाल आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये ते पाहायचं असेल त्याचा अर्थ काय होतो तर तुम्ही मराठीवर टॅप करा आणि सिम्पली रेकॉर्ड करा तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये सुद्धा अर्थ करून दाखवला जातो त्यानंतर मित्रांनो इथे वरती सर्च बॉक्स येतो आहे तर मित्रांनो कुठलाही मेसेज असेल तुमचा तर त्यावरती हा हा बॉक्स तुम्ही इथे मॅसेजवरती असा घेतल्यानंतर तुम्हाला इथे मराठीमध्ये रूपांतर करून दाखवते तर मित्रांनो इथे पहा या शब्दाचं आता मराठीमध्ये रूपांतर करून झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही ॲप यूज करू शकता आणि कुठल्याही इंग्लिश वर्डचं तुम्ही ट्रान्सलेशन मराठी भाषेमध्ये करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही कुठेही इंग्लिश वाचू शकता आपल्या मोबाईलद्वारे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती आमच्या चॅनलवर आम्ही घेऊन येत असतो